पण मागच्या 9 वर्षात आपण काय दिलं जनतेला? या संदर्भात प्रधानमंत्र्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे. लोकांना प्रश्न विचारू द्या. जसे राहुल गांधी आज परदेशात गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी अमेरिकेतसुद्धा पत्रकार परिषद घेतली. या देशात त्या पत्रकारांशी प्रत्येक नेता बोलतो. उद्धव ठाकरे बोलतात, शरद पवार बोलतात, ममता बॅनर्जी बोलतात, मल्लिकार्जुन खरगे बोलतात. पण देशाचे प्रधानमंत्री देशातल्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं का देत नाहीत ते मन की बात बोलतात. पण देशाच्या मन की बात जर आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला तर ते बोलत नाहीत, ते स्वतःशीच बोलतात. त्याच्यामुळे लोकांच्या मनात काय आहे हे काही स्वतंत्र वृत्तीचा मीडिया हे प्रश्न विचारत असतो आणि आम्ही त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. अनेक प्रश्न आहेत. दहशतवाद कमी केला, मणिपूरला काय सुरू आहे, अर्थव्यवस्था मजबूत आहे, 2 वेळा नोटबंदी करून का फसली, रुपयाच्या तुलनेत डॉलरच्या तुलनेत रुपया 80-82 रुपये इतका महाग का झाला आहे, का पडतो आहे रुपया, देशाची अर्थव्यवस्था एकाच उद्योगपतीच्या हातात दिल्यामुळे किती नुकसान झालं आहे, LIC, एअर इंडिया सर्व का विकावं लागलं, का विकताय, कोणासाठी विकताय, अनेक गोष्टी आहेत. त्या बाहेर येतील लवकरच. आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे की प्रधानमंत्र्यांनी एकदा जाहीरपणे जनतेच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत. जयंत पाटील असे म्हणतात की अनेक खासदार जे आहेत शिंदे गटात गेलेले ते तुमच्या संपर्क ठाकरे गटाच्या संपर्क आहेत, त्यांना तुमच्या चिन्हावरती निवडणूक किंवा भाजपचे चिन्हावरती निवडणूक काय निश्चित करते? असं आहे की जयंतराव पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. जयंतराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि जयंतराव पाटील यांनी जे सांगितलेलं आहे ते 100% सत्य आहे. पण हे संजय राऊतांनी जर हे विधान केलं तर समोरचे टिनपाट प्रवक्ते जे आहेत ते लगेच फुत्कार सोडतील. पण जयंतरावसुद्धा तेच सांगतात. प्रत्येकाला पूर्ण खात्री आहे की मिंदे गटात गेलेले आमदार खासदार यांना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच लढावं लागेल अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. याच्यावर त्यांनी उत्तर जयंतराव पाटलांना द्यायचं आहे. हा माझा प्रश्न नाही आहे, पण आमच्याकडे माहिती आहे. बघा, एकमेकाचा संपर्क हा कायम सुरू असतो. समोरच्यांची काय दुःख आहेत ते यातना ते अधूनमधून सांगत असतात. त्या काय आम्ही जाहीरपणे सांगणं बरोबर नाही. त्यांचा पाय घसरलेला आहे, त्यांचं त्यांनीच सावरायला पाहिजे. विनायक राऊतांनी जो आरोप केलेला होता की शंभूराज देसाईंनी मातोश्रीवरती फोन केला आणि